आज सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन पुण्यतिथी काही एक वेगळा विचार महापुरुषांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आवर्जून झाला पाहिजे असं आमचं मत आहे बाबासाहेबांच्या इस्लामवरच्या विचारांचं एक पुस्तक जाता आलेलं आहे त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ आम्ही करतो आहोत आज जो विषय आम्हाला तुमच्यासमोर ठेवायचा आहे की ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी मांडणी केलेली होती एकूणच दलित प्रश्नाची ती तशी समजून न घेता दुर्दैवाने त्यांच्या नंतर पूर्णपणे दलित प्रश्न हा आरक्षण काय म्हणता येईल आरक्षणाच्या चौकटीमध्ये अडकला आणि ज्याला पुरुषार्थाचं खच्चीकरण म्हणतात की एकदा मायबाप शासनाकडे तुम्ही अवलंबून राहायला लागलात शासनाकडे भीक मागायला लागलात शासनाकडे लाचार व्हायला लागलात आणि त्या लाचारीला हक्क समजायला लागला ह्याच्यातला थोडासा फरक समजून घ्या महार ही लढाऊ जमात आहे लढाऊ म्हणजे प्रत्यक्ष युद्धामध्ये लढणारी हा अर्थ आहेच आहे म्हणून महार रेजिमेंट पण युद्धामध्ये आपल्याला आपल्या सैन्यामध्ये आढळून येते पण त्याही पेक्षा जो दुसरा अर्थ बाबासाहेबांना अपेक्षित होता नेतृत्व करणारी स्वतःच्या पायावर उभं राहिलेली गावगाड्यामध्ये ही जमात आधीपासून काय म्हणते त्याला चिवट कणखर बाण्याची अशी दिसून आलेली होती पण दुर्दैवाने भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर ज्या पद्धतीने यांना आरक्षण दिलं पाहिजे असा जो मुद्दा सुरुवातीला समोर आला होता ते आवश्यक आहे त्याच्याबद्दल काही चर्चा करायची आता गरज नाही तेव्हा जिथे विशेषतः मुद्दा आहे पण बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं ती गोष्ट ही नव्हती मूक नायक आणि बहिष्कृत भारत दोन्ही वरचे त्यांनी जे बोधवाक्य म्हणून ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेमधल्या ज्या ओव्या वापरलेल्या आहेत अभंग वापरलेले आहेत ते मोठे विलक्षण आहे आणि असा काही संदर्भ दिला की काही तथाकथित पुरोगामी दलित कार्यकर्ते भडकून उठतात की त्या बामन असलेल्या ज्ञानेश्वराचा संदर्भ कशामुळे हो। म्हणजे काही जण ते ह्या टोकाला गेले होते की हे कसं खोटं आहे यापूर्वी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित असताना जेव्हा हा एक संदर्भ आम्ही वापरला होता एका दलित कार्यकर्त्याने धमकी दिली की तुम्ही खोटं बोलताय तुमच्यावरती कारवाई करेल तर मी म्हणालो की तू जा कोर्टामध्ये आणि तू तिथं तुझी बाजू मांड म्हणजे मग त्याच्या विरोधामध्ये काय पुरावा द्यायचा ते मी देतो बहिष्कृत भारत आणि नायक ही नियतकालिक बाबासाहेब समाज प्रबोधनासाठी चालवत होती त्याच्यातल्या मी तुम्हाला पहिल्यांदा बहिष्कृत भारत मधली जी ज्ञानेश्वरीतली त्यांनी ओवी वापरलेली आहे ती तुमच्यासमोर ठेवतो हो। म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षित काय होतं आता कोदंड घेऊन हाती कोदंड म्हणजे धनुष्य आणि कोदंडचा दुसरा एक अर्थ असा होतो की कृती म्हणजे नुसतंच बसून आहेत नुसतंच तुम्ही शांत आहेत असं न करता आता कृती केली पाहिजे म्हणून रामदासांनी सुद्धा असं जे म्हणलेलं आहे म्हणजे प्रत्यक्ष कृतिशील बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विकराळ तोही थरारी ज्याच्या हातामध्ये प्रत्यक्ष धनुष्य नुसतं आशीर्वाद देणारा राम नाही बळे आता कोदंड घेऊन हाती आरुळ पा इये रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने प्रत्यक्ष कृती आणि वीरवृत्ती म्हणजे लढण्यासाठी सिद्धवा लढण्याचा आताचा अर्थ कृतीला सिद्धवा जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी हे मेदिनी म्हणजे पृथ्वी स्वधर्म म्हणजे आता परत हेचे सगळ्याचे आजचे संदर्भ जे बाबासाहेबांना अपेक्षित होते ते काही युद्ध नव्हतं तुम्ही प्रत्यक्ष कृती करा स्वधर्माचा अर्थ जो भारतीय परंपरेमध्ये उदारमतवादी परंपरेमध्ये आपल्या पार चारवाकापासून चालत चालत आलेल्या ह्याच्यामध्ये जो दिलेला आहे अगदी योग सांख्य यो, दर्शन जे आहे ते कसं बौद्धांनी स्वीकारलेलं आहे आणि ह्याचा संदर्भ बाबासाहेबांनी स्पष्टपणे दिलेला आहे आज जे आरडाओरडा करून आणि बाकी ते सगळं त्याज जे असं म्हणत असताना भारतीय विचार परंपरेशी आपली नाळ कशी जुळलेली होती भारत आपण ही लोकशाहीची तत्व काही पूर्णपणे बाहेरून घेतलेली नाहीत प्रत्यक्ष त्यांनी महात्मा गौतम बुद्धांचं जे चरित्र बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये सुरुवातीच्या भागात सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वीस वर्षाच्या पुढच्या वयोगटातल्या प्रत्येक तरुणांना शाक्य संघामध्ये कसा प्रवेश होता म्हणजे लोकशाहीची मुळं आमच्याकडे कशी रुजलेली होती हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याचे संदर्भ आज सगळे विसरून जातात त्याच्यामुळे इथे मा स्वधर्माचा मानू वाढवी असं म्हणत असताना तुमच्या विवेक बुद्धीला जे पटेल त्याप्रमाणे करा असा त्याचा तो अर्थ होतो आता हे सगळं सांगत असताना बाबासाहेब वारंवार तुमच्यातलं काय म्हणजे अंतरीचा ज्ञान दिवा मालवू रे हे जे सोयरोबांनी लिहिलेलं आहे हे जे आपल्या परंपरेत आत्ता भव बौद्धांच्या परंपरेमध्ये आलेले या सगळ्यातून तू, तू, तू दुसऱ्यावरती अवलंबून राहू नकोस तू लाचार होऊ नकोस तू वीर वृत्ती म्हणजे तुझी लढाऊ वृत्ती जी आहे लढाऊ बाणा जो आहे संघर्षाचा जो आहे तो तो काय म्हणते सोडू नको असं बाबासाहेबांना सांगायचं आहे आणि इथे सगळी जी लाचारी ज्या पद्धतीनं आली की म्हणजे राखीव जागांचा फायदा दलितांमधल्या सुद्धा तीन तीन चार टक्क्याच्या पुढे झाला नाही असं एक सर्वेक्षण इंडिया टुडे ह्या पाक्षिकांनी केलेलं होतं वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे हे मुळातच एकूण जागापैकी अतिशय मोजक्या अशा जागा सरकारी आहेत आणि त्याच्यामध्येच आरक्षण दिल्याच्या नंतर एका छोट्याशा फक्त वर्गाचा फायदा होतो सर्वांचा होत नाही आणि सर्वांचा जर व्हायचा असेल तर तुम्हाला तुमची लढाऊ वृत्ती चिवट वृत्ती झुंजण्याची वृत्ती म्हणजे आता काम करण्याची म्हणूया पण ही जागी ठेवावी लागेल असा तो सरळ साधा अर्थ होता दुर्दैवाने हे पाळलं गेलं नाही आज बाबासाहेबांच्या पुण्यतिथीला हे खेदानं म्हणावं लागतं की सगळी राजकीय चळवळ ही कुठल्या तरी मोठ्या पक्षाच्या पायाशी बसून दोन चार तुकडे आम्हाला द्या एखादं मंत्रीपद द्या आमदार की खासदार की द्या ह्याच्या दलित नेतृत्व जात नाही किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये आमच्यासाठी किती राखीव जागा आहेत आमच्यासाठी राखीव जागेचं काय झालं म्हणजे मिलिंद कांबळेसारखा दलित डी पी नावाची जी काही एक संस्था चालवतो दलित एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट ह्याचं कोणी कौतुक करत नाही पण त्याच्या नेमकं उलट एखादा दलित नेता गावगाड्यामध्ये राखीव जागांच्या जीवावरती हप्ते वसुली करतो त्याचं कौतुक आपल्याकडे केलं जातं त्याचे फ्लेक्स लावले जातात हे बाबासाहेबांचा एका पद्धतीनं घोर पराभव आहे मूक नायकला दुसऱ्यांदा म्हणजे बाबासाहेबांनी वापरलेली ओळख तुकारामाची होती बोधवाक्य म्हणून प्रत्यक्ष वर्तमान त्या नियत का ते जे वरच शीर्षक असं त्याच्यावरती वापरलेली काय करू आता धरूनिया भीड निशंक हे तोंड वाजविले आता मी ऐकणार नाही आता मी भीडभाड ठेवणार नाही नव्हे जगी कोणी मुकी यांचा जाण सार्थक लाजून नव्हे हित आता बाजूला बसून शांत बसून काही होणार नाही परत मुद्दा तिथं जातो की कृती केली पाहिजे म्हणजे दोन्हीही संदर्भ मूक नायक आणि बहिष्कृत भारतचे हे त्यांच्यातलं जे तेज आहे तेजाचा परत अर्थ लढाऊ वृत्ती अशा अर्थाने म्हणजे जो युद्धावरची नाही आता प्रत्यक्ष कृती प्रवणतेच्या बाबतीमध्ये ओबीसी असो किंवा दलित असो हे सगळे प्रत्यक्ष कृती करणारे बारा बलुतदार आणि इतर सगळ्यांच्या सोबतीने काही करू पाहणारे ज्याला आपण प्रोड्युसर वर्ग म्हणतो सर्जक असा जो वर्ग म्हणतो अगदी कलेच्या क्षेत्रामध्ये महारा मांगा घरी गाणं कुंड्या घरी दाणं बामण्या घरी लिहणं अशी म्हण आहे कलेच्याही प्रांतामध्ये त्याच्यानंतर सेवा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात दलित हे सेवा व्यवसायामध्ये होते सर्व्हिस इंडस्ट्री आपण ज्याला आज म्हणूया या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये अगदी आपल्या त्याच्यातलं फक्त चप्पल शिवणेच आपल्याला माहिती आहे स्वच्छता आज समजा इतकी मोठी समजा ही जी क्लिनिंगची इंडस्ट्री उभी राहिलेली कॉन्ट्रॅक्ट असतात मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये आता आधीसारखं राहिलेलं नाहीये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जगभरामध्ये ही एक मोठी सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून ओळखले जाते मग सरळ साधा विचार करा की जे दलित परंपरेने या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होते त्यांना तेव्हा त्या काळामध्ये प्रतिष्ठाही नव्हती आणि पैसाही नव्हता त्याच्यामुळे बाबासाहेबांनी ते, बाबा ते सगळं बाजूला ठेवायला सांगितलं डफडं फेकून द्या म्हणून सांगितलं कारण की डफडं वाजून कुठंतरी भीक मागायची असं न करता आता त्या डफड्याला कला म्हणून जेव्हा समजली जाते तेव्हा तुम्ही डफडं फेकून द्यायला लागलात ती सर्व्हिस इंडस्ट्री जी एकीकाळी गावगड्यामध्ये फुकटाम फाकटी बिना काहीतरी तुम्हाला प्रतिष्ठा न देता ती राबवल्या गेली होती पण आता तिची इंडस्ट्री बनलेली आहे कॉर्पोरेट झालेला आहे त्याच्यामध्ये पैसा आलेला आहे आणि तेव्हाही तुम्ही म्हणता की ते सोडून द्या आणि तुम्ही अशी गोष्ट म्हणताय की जी इतरांनी टाकून दिलेली आहे सरकार नावाची गोष्ट श्रिंक छोटी होत चाललेली जगभरामध्ये कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार वाढत चालले आणि त्या काळामध्ये सगळं दलित नेतृत्व तथाकथित स्वतःला पुढारलेलं पुरोगामी म्हणून घेणारं सांगते काय तुम्हाला म्हणजे विशेषतः दलितांना नोकऱ्या करा तुम्ही राखीव जागा मागे लागा म्हणजे आजही म्हणजे ते कमी पडले म्हणून की काय मराठ्यांच्या राखीव जागांचं आंदोलन उभं राहत शेतकरी वर्गाच्या राखीव जागेचं आंदोलन हे तर त्याचा तर पराभव आहेच पण बाबासाहेबांचा पराभव आहे की ज्यांनी ज्यांना तुम्ही राखीव जागा हकदार हक्कदार म्हणतात त्यांना त्याच्यातून सोडून स्वतंत्रपणे पायावर उभं कसं करावं असा प्रयत्न होता हे ते पुरावे एकोणीसशे वीस तेवीसचे अठ्ठावीसचे मुखनायक नायक आणि बहिष्कृत भारतमधले मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजे ज्याला आता शंभर वर्षे व्हायला लागली अजूनही बाबासाहेबांच्या शिकवणीचा हा अर्थ आम्ही समजून न घेता आम्ही आजही परत दलित समाजाला लाचारीकडे ढकलत चाललेलो हो। आहोत त्याला म्हणजे सगळ्या जागतिकरण पर्वामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीला फार मोठी संधी ही उपलब्ध आहे प्रत्यक्षामध्ये ती घडताना दिसत पण आहे आणि ह्या वेळेसुद्धा आपण परत एकदा दलित जनतेला त्याच गुलामीच्या खाईमध्ये वेगळ्या अर्थाने ढकलतो हो। आहोत आणि राजकीय दृष्ट्या जो आम्ही काल परवा व्हिडिओ केलेला होता की वंचित आघाडीनं ज्या पद्धतीने एक लाचारी चालवलेली आहे प्रस्थापित पक्षांची आता त्याच्यातून हे सिद्ध होते म्हणजे एकी काळचा जो संयुक्त महाराष्ट्र समिती असो किंवा व्यापक असा विरोधी पक्ष करण्यासाठी ज्या बाबासाहेबांचे प्रयत्न चालू होते ते बाजूला पडले आणि आता प्रस्थापित पक्षांच्या कुठंतरी पायाशी बसून म्हणजे ते परत आलं पाटलाचं घोडा आणि महाराला भूषणाची जुनी म्हण होती त्या काळात तसं झालं हे प्रस्थापित राजकीय पक्षाच्या कुठंतरी तुम्ही ते जसं त्यांना पाटील म्हणूयात आणि जुन्या भाषेमध्ये हे दलित नेते स्वतःला त्या जुन्या काळातल्या महारासारखे की कि त्याला फक्त पाटलाच्या त्या घोड्याचं भूषण आहे बाबासाहेबांनी सांगितलेला स्वत्व ओळखण्याचा जो संदेश आहे की जी शिकवण आहे ती दलित समाज दुर्दैवाने विसरताना दिसत विसरता आहे ही खंत बाबासाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं समोर येते आणि आस्वस्थ करून जाते इथेच थांबूयात धन्यवाद